अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर न्यायालयाच्या आवारात जुन्या गुन्ह्यातील वादामुळे नेरी येथील मनोज प्रकाश तागवाले या युवकाला व त्याच्या वडिलांना देवपिंपरी येथील शांताराम दगडू तागवाले यांच्यासह त्यांच्या पत्नीने बेदम मारहाण केली। हा सर्व प्रकार न्यायालयाच्या आवारात झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मनोज तागवाले यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला शांताराम दगडू तागवाले आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे। तर न्यायालयीन आवारात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधितांवर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कोर्टात तारखेवर आलेले होते आणि वकिलांना सांगितलं बाहेर तारीख मिळेल बा ते आणि मी माझे वडील आणि मी माझे काका माझा भाऊ आणि त्याची पत्नी शांताराम दगडून तागवाले त्याची पत्नी रत्नाबाई शांताराम तागवाले हे दोघं जण आणि त्यांचे राहुल शांताराम तागवाले लवाराचा आणि अजून संजय बाबूराव तागवाले आणि बापू जनार्दन तागवाले हे बाहेरून व त्याला बाहेर आण त्याला मागच्या बारला सोडला व आता त्याला सोडायचं नाही व असं त्यांनी सांगितलं आणि कोर्टामध्ये आम्ही दोघे बापले खूप होते आणि ते तो सभागतमध्ये त्यांनी डायरेक्ट समोरून धावत येऊन कपचीनं दोन वेळेस वार केला इथं मला आणि माझ्या वडिलांना त्याच्या बायकोला मारायला लावलं दोन तीन थापा की बा तू मार तू लेडी आहे काही होऊ शकत नाही बा तुझं हा झाला आणि तिथं माझं रक्त पूर्ण कोर्टामध्ये गाडायला लागलं पूर्ण दाशी धार लागलेली होती हे बघा किती भरलेलं आहे मारून टाकेन मला सांगतो आणि शेवटी म्हणतोय तो की याला मारून टाकल्याशिवाय मी सोडणार नाही बोल आम्ही चौघं मुलं आणि मी ते मनोज प्रताप तागवाले याचं वडील आहे माझं नाव प्रताप नारायण तागवाले आहे आम्ही नेरीला राहतो आहे याने तारखेवर आलेला असताना बाईनं आणि तो दोघं मिळून आम्हाला दोघं बापलेकांना मारहाण केली आणि कोर्टासमोर सर्व त्यांनी प्रोग्राम घडवून आणला 5-7-10 साथीदार त्यांनी बाहेर उभे केलेले होते त्यांनी जजमेंट लावलेली होती आम्हाला ते कळालं नाही आम्ही साध्या ओढ्यामनानं कोर्टात बसलेलो होतो तारीख मिळेपर्यंत व वकिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे थांबलेलो होतो त्याने सभागतमध्ये पुढून येऊन कपचीचा दगडा आणून माझ्या मुलाच्या डोक्यात हाणला त्यावेळेस आम्ही धावपळत करत आणि त्याच्या बाईने मला मारहाण केली त्यावेळेस कोर्टात लाथाबुक्क्याने आम्हाला मारहाण करण्यात आलेली आहे आणि शिवाय आम्ही सांगायला गेलो तर आमची कोणी पुकार घेत नव्हतं तेवढ्यासाठी आम्ही धावपळ केली तर बाकीच्या पब्लिकने सर्व पाहिलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सर्व कारवाने करत होतो तरी आमच्या मदतीला कोणी धावून येत नव्हतं अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही आम्हाला जसं येईल तसं सावरता येईल तसं सावरलेलं आहे असं आजपर्यंत घडलेलं नाही असं कोर्टात आपल्या जामनेर कोर्टात झालेलं आहे याची आता कोणी दखल घेईल हीच आमची नम्र विनंती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।